शरद पवारांवरील टीका निंदनीय आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी माफी मागावी. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही मागणी केली. ज्येष्ठ नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणं अशोभनीय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना केलेल्या टीकेचा पटोलेंकडून निषेध करण्यात आलेला आहे. सत्तेचा माज आलेल्या व्यक्तिमत्वाचंच हे दर्शन आहे. त्यामुळे पवारसाहेबांसारख्या व्यक्तीवर या पद्धतीनं टीका करणं हे खऱ्या अर्थानं न शोभण्याचं काम आहे. आणि म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्यांच्या जे आले होते त्यांचे लोक त्यांच्या वतीनं त्यांनी माफी मागावी ही भूमिका आमची आहे.